जे DOL आपण स्टार्टर आहे त्याच्यासाठी ऑटोचं वायरिंग कसं करायचं ते बघू. पहिलं प्रथम फ्यूजमधून मेन स्विचला आलेले आहेत वायर, मेन स्विचमधून डायरेक्टली स्टार्टरला आलेले आहेत. आपण काय करू, आधी RYB आपण म्हणतो ज्याला, रेड येलो आणि ब्ल्यू असं, रेड येलो ब्ल्यू हे वायरी आपण जे मेन स्विचमधून आलेले आहेत त्याला रेड येलो ब्ल्यू इथं कनेक्ट करून घेऊया. तर RYB आपण इथं कनेक्ट करून घेतलेलं आहे फेसला. याच्यामध्ये हे जे चार वायरी आहेत ह्याच्यामध्ये NVC जे व्हाईट वायर आहेत आणि हे S1 आणि S2 साठी. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, NVC म्हणजे नॉन वोल्टेज कॉईल म्हणून येतं. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथं जे लिंक दिलेलं आहे ते लिंक काढायचं आहे. P2 आणि P3 लिंक आहे, हे लिंक काढायचं आणि जे NVC वायर आलेले आहेत त्याला कनेक्ट करायचं. NVC म्हणजे नॉन वोल्टेज कॉईल, हे ड्रायव्हरसाठी मोटर बंद करण्यासाठी वापरलं जातं. ऑटोमॅटिक मोटर जे बंद होतं हे आपण आता लिंक काढून हे व्हाईट वायर जे आहे हे इथं जोडून घेऊया. ते आपण व्हाईट वायर जोडून घेतलेलं आहे आणि जे S1 आणि S2 म्हणून दिलेलं होतं ते आपण P3 आणि P4 जोडलेलं आहे जे की मोटर चालू करण्याचं काम करतं. आता आपण काय करू, हे जे एक वायर आहे फेसचे वायर ते ड्रायव्हरच्या कॉईलमधून घेऊया. आपण इथं ड्रायव्हर कॉईलमधून एक फेस घेतलेला आहे आणि ते कनेक्ट केलेलं आहे. तर आपण चालू करू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणतंही काम करताना फ्यूज हे काढणं आवश्यक आहे. नंतर फ्यूज घेतलेला आहे, ऑटो स्टार्ट चालू करूयात. लाईट आलेली आहे, बघूया. ओके, काय टायमर चालू झालेला आहे. Thank you for watching. Please subscribe.